नमस्कार, मी सद्दाम हुसेन उल्ला, एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कोरुची येथील शंकर कोयला एजन्सी हा कोळसा कारखाना बंद करण्यासाठी युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने निवेदन. या कोळसा कारखान्यामुळे वृद्ध नागरिक, लहान मुले यांच्यावर दुष्परिणाम होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरुची गावामध्ये आवळ्या हायस्कूल जवळ शंकर कोयला एजन्सी नावाचा कोळसा कारखाना असून त्याच्या आजूबाजूला असंख्य रहिवासी आहेत. मात्र हा कोळसा कारखान्याची येणारी राख संपूर्ण तेथील आजूबाजूच्या राहणाऱ्या लोकांच्या घरात पसरलेली असते. घरात असणाऱ्या जेवणाच्या पदार्थावर व लहान मुले ज्या ठिकाणी वावरत असतात त्या ठिकाणी सुद्धा ही राख पसरलेली असते. त्यामुळे तेथील नागरिकांना विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच अगदी हाकेच्या अंतरावर शाळा असल्याने तेथील मुलांना देखील याचा फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या राखेच्या धुळीमुळे लहान मुलांना श्वसनाचे आजार उद्भवले होते, त्यामुळे लहान मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अशा स्वरूपाची परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी हा कारखाना बंद करावा, येत्या 15 दिवसात बंद करावा अशा मागणीचे निवेदन युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने कोरुची ग्रामविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी सॅम आठवले, राहुल लोकरे, कृष्णा जावळे, तोशिप इनामदार, आनंद नाईक, सतीश कवडे, सचिन बेलेकर तर कोरुचीतील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम, एक शोध सत्यासाठी. जय महाराष्ट्र. आज आपण कोरुची मधील आवळे हायस्कूलच्या इकडे कोळसा कारखाना जो आहे हा निळ्या कलरचा पत्रा तो कोळसा कारखाना आहे त्याची अवस्था दाखवतो. हा तर एक इंडस्ट्रियल झोन नाही, या ठिकाणी रेसिडेन्शियल झोन आहे. लोकांना राहण्यासाठी ही वस्ती शासनाने तयार केलेली आहे. त्यामध्ये इथं घरं घेऊन स्वतःचे पैसे घालून जे घरं घेतलेले आहेत, घरं बांधलेले आहेत, आयुष्यभराची कमाई यामध्ये घातल्या, त्या लोकांची अवस्था दाखवतो ह्या कोळसा कारखान्यामुळे. पहिला सगळ्यात पहिला झाडांची अवस्था बघा. या झाडांची, या झाडांना जर तुम्ही बघितला तर हे हात लावला तर सगळे काळे पूर्ण हात होतात. ही अवस्था बघा या ठिकाणी झाडांची अवस्था अशी आहे. नागरिकांची अवस्था काकी तुमचे पाय वगैरे दाखवा, पाय दाखवा. आता सगळेच आम्ही या ठिकाणी वावरलो. आता बघितलं तर पाय बघू शकता पूर्ण काळे होतात. लोकांच्या जेवणाच्या ताटातून म्हणजे ताट धुतलेलं जरी असलं तर जेवणावर धूळ पडलेली असते, तेच खावं लागते. आणि त्यामध्ये शरीरावर होणारे आणि कॅन्सर याचं प्रमाण तर आहे. पुढे तुम्हाला दाखवतो आतमध्ये अवस्था काय आहे. यामध्ये हे कांदे किंवा ही पर्शी बघा, खाली पर्शी बघू शकताय. अक्षरशः कोळशाचं खाण इथंच आहे की कारखाना जो आहे अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे. हे काही कांदे आहेत, हे कांदे या ठिकाणी लोकांनी आपल्या बाजार करून आणून ठेवलेला असतोय. त्याच्या अवस्था तुम्ही बघा, हे काळे हे बघा हात. लोकांनी असंच खायचं आहे का? ही अवस्था लोकांनी जगायचं कसं? ह्या कोळसा कारखान्यावाले पैसे मिळवतात पण ह्या ज्या काकी आहेत ह्या इथं स्वतः राहतात. काकींना काय काय परिस्थिती आहे ती आपण या ठिकाणी काकींच्याकडून जाणून घ्या. काकी काय काय त्रास होतोय तुम्हाला इथं? नाही, काळं होतंय, कपड्याला चिकटून बसतंय, पायाला चिकटून बसतंय. एक वाटी जमलं तर किती काळं होत आहे. दूर घ्यायला घ्यायला पाहिजे जेवणाला. मग जेवणामध्ये काय काय परिस्थिती? कधी खर लागणे वगैरे असं? होय, खर लागतेच की काळे लागते, भाकरी काळं होत्यात. मग तुम्ही त्यांना कारखानदारांना सांगितलं नाही तर राहायची जागा असताना? सांगितलं, किती सांगितलं तर ऐकतच नाही. त्यांनी काय करायचं म्हणतात? ह्या घरातली परिस्थिती बघितली, ह्या घरातली तशीच परिस्थिती आहे. प्रत्येक या ठिकाणची परिस्थिती आहे. इथे थोडासा स्लम एरिया आहे, त्या एरियाची परिस्थिती तुम्हाला दाखवतो. सगळे गरीब कुटुंब राहतात, स्वतः राबून त्यांना दिवसभर राबल्याशिवाय कुठलीही परिस्थिती खाण्याचे तिथं त्यांचे वांदेवर निर्माण होतात. अशी गरीब मुलं आहेत या ठिकाणी. लहान सगळे गरीब सगळे माणसं उघडलं तर पण तसं काय काय परिस्थिती? काळे काय आहे तुम्हाला? कोळशाचा काय काय त्रास होतो? धुळ लय धुळ गाठलं तर धुळ सगळं ते काळच पडतोय. आणि काय गरीब कसं झाले, पाण्यात पण पडा लागले, बाहेर पाणी देऊन ठेवून जाते का? नाही, पाण्यात सगळं तेच वगैरे. काय लहान त्रास तुम्हाला? मग त्रास होतो सगळं डोक्यांना दाखवून बघा. तिकडे झाड असेल तर हे साधे झाड आहेत. या झाडाला बघा, या झाडाची अवस्था बघा. हे काळे हे पूर्ण असं परिस्थिती होत असताना ही लहान मुलं या ठिकाणी. लहान मुलं म्हणा, डोक्याला जायला पाहिजे, दाखवायला 2-3 दिवसांना दाखवायला पाहिजे. पोराबा कसं झाले आमच्या गावात? या लोकांनी जगायचं कसं? यासाठी प्रशासनानं तुम्ही सगळ्यांनी दखल घेतली पाहिजे. तिथं वृद्ध दाम्पत्य राहते, त्याची अवस्था बघूया.
आता हे वृद्ध दापत्य या ठिकाणी राहते, यांच्याकडून अवस्था ऐका की ह्या कोळसा कारखान्यामुळे होणारा त्रास काय काय त्रास होतो तुम्हाला? घरात सगळा त्रास काळा येते आणि सगळं आता आमचं काळं झालेलं आहे आणि त्या डोळ्याला माझा त्रास व्हायला त्या कोळशाच्या अलर्जीमुळे पायाला सगळं काळच लागते घरात, दिवसभर लोटा झाडा आणि किती काय केलं कुठे कपडे बिपडे सगळी छाती दुखते दम लागले ह्या वृद्ध लोकांनी जगायला पाहिजे. काय परिस्थिती करून ठेवली या ठिकाणच्या नागरिकांची तुम्हीच बघा. आपण वर सुद्धा जाऊन बघूया, यांच्या घरामध्ये जाऊन बघा, पायाला हे काळ म्हणजे कोळसा कारखाना काय आहे ही अवस्था बघा ही या ठिकाणी मला वाटतंय की हे अवस्था बघा हे टेरिसवरती दिसते सत्य परिस्थिती. हे वृद्ध दापत्य काय करायचं या दापत्याने ही परिस्थिती? मी जिल्हा प्रशासनाला आपल्या प्रदूषण विभागाला तसंच प्रांत साहेब असतील तहसीलदार मॅडम असतील आणि आपले कुरुची गावचे जे ग्रामपंचायत प्रशासन आहे त्या सर्वांना विनंती करतोय की तुम्ही लवकरात लवकर हा कारखाना बंद करा, अन्यथा या ठिकाणच्या सगळ्या नागरिकांना घेऊन त्यांच्या जीवनमानवाचा जो प्रश्न आहे तो त्या ठिकाणी उपस्थित केला जाईल आणि उग्र पद्धतीचं आंदोलन त्या ठिकाणी केलं जाईल. लवकरात लवकर कोळसा कारखाना बंद करा अशी मी प्रशासनाला विनंती करतो. जय महाराष्ट्र.